कला अकादमीच्या मुद्द्याच्या मंत्री गोविंद गावडेची बाजू उकलून धरीत ह्या कलाकारांनी गावडेचे टीका करप्यांक उजरावून काढले. गोमंतक टीव्हीन सेगीतपणान कला अकादमीच्या कामातलो भ्रष्टाचार आणि त्रुटींचे उजवाड घातलो. गावडे समर्थक कलाकारांनी गोमंतक टीव्हीकूय टार्गेट करपाचो यत्न केलो. कलाकारांक झगडी आंदोलना सोबनात तांनी मुख्यमंत्री आणि मंत्र्याक मेळून कला अकादमीतल्यो त्रुटी दाखोवच्यो असो मजेशीर युक्तिवादूय तांणी केलो. तसेच कला अकादमी सामकी ना जाल्यार राजदीप नाईक इतली नाटकां करता कशी असो प्रश्नूय तांणी उप्रासलो. ही कला अकादमीचे उलोवच्या पेक्षा टीका आणि आरोप करपाचे आरोप टीका करपी एक मोजक्याच मनीस असते. त्या वातावरण पर्यंत असे दिसले की सत्तारूढ आणि विरोधी पक्षाची बैठक त्याची नाही. आमचो गोयचो आदरणीय मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत व समर्थ असा ज्यो ज्यो त्रुटी ज्यो ज्यो टेक्निकल पॉईंट जे जे विचार मांडलेले असा पयचे बैठकीतून विचार मांडलेले असा तुमच्या कडच्यान त्याका पावले असा तो विश्वास करता तो ते त्रुटी दुरुस्त करतलो बरे करतलो असो म्हाका आमच्या मुख्यमंत्र्यांचे विश्वास असा. राजू नायक म्हणून एक एडिटर असा पळय गोमंतकाचो हे सांगपाचे हे मुद्दम हे नोट कर मुद्दम. त्याका गोविंद गावडेचे नाव घेतल्या शिवाय गोविंद गावडेचो जप केल्या शिवाय निधूच पडना. कित्याक बाकीचे आमचे सगळी मिडिया बरे व्यवस्थित दितात. आम्ही वाचता वाचता पळयतात पूण ह्याच पेपरात एकूच आमकां कित्याक हे करता आणि एक बहुजन समाजाच्या घटकाक अन्याय कित्याक करता. आम्ही एक कलाकार आम्ही कलाकाराच्याच पाठीशी आसा हे कित्याक आसा. आता सडे तोड नायक झाले तिने विचारून द्यायचे न्ही असं न्हू असं ते रिलेटिव्ह करपाचे न्ही ना उदो विषय आयलो म्हणून म्हटलं हांवें. कला अकादमी आणि आपल्या नाटकांचे उलोवप्यांक नाट्य कलाकार राजदीप नायकान जाप दिल्या. लायटी आणि साऊंड सिस्टम सामकी नसताना आपण नाटकां करता कशी ते येऊन पळवचे असे आवाहनही राजदीपान तांका केले. राजदीप बाबाची म्हणले सांगपाचे म्हणतात की राजदीप बाबाची कितीशी नाटकां झाली मरे आणि आज सांजे 7:30 गाव झाला जाणतो तिसरे पाठ नाटक असा म्हाका दिसतं तेही हा सुद्धा झाले चौथ्या नाटक झाले पण टीका करता कोणाचे कला कमी निघत कसे झाला तसे झाला तसे झाला आणि ते अधिकाऱ्यांची कंप्लेन करची बाबा तुमचे हे सारखे ना आम्ही आता हंगसर नाटक करीना सगळे जण खुशी जाऊन देता की हांव नाटक करताच थंय पण हांव कशे पद्दतीन नाटक करता ते पळोवपाक जाय जाल्यार मुजरत आयज येवचे. आयज म्हजो शो जवळ जवळ हाऊसफूल जायत येला. हार्डली एक 100 ते 150 टिकेटी कितें तरी आमचे कडेन बाकी उरल्या. सो जवळ जवळ हाऊसफूल आसा तो हाऊसफूल शो आमी तुमची साऊंड सिस्टम आसतना भाड्याची हाडून कशी करता पळय ती पळोवपाक येवचे. आमचे लायटीक कितें जाता भानगडी त्यो पळोवपाक येवचे. पड्डो जो आशिल्लो पळय पयलींचो दाट गडगंज ओपनिंग कर्टन तो काढून आता ताजेर कसलो पड्डो घातला तो पळोवपाक येवचो. आनी कला अकादमीची जी दशा आसा पळय ती जर तुमी पावना आसत पळोवपाक कला अकादमी जे पत्रकार परिशदेक बशिल्ले ते जे कलाकार म्हणून आसा ताणी जर पळोवना आसत जाल्यार मुजरत येवचे आनी ताज्या उपरांत खरें फट कितें आसा ते तुमी जुस्तीस करचो. कला अकादमीच्या मुद्द्याचेर एकठांय येवन उलोवपाचे सोडून आता ह्या मुद्द्यावेल्यान कलाकारां मदींच पेटला. कला अकादमीचो मुद्दो कुशीकच उरलो आनी आता ह्या मुद्द्यावेल्यान आरोप प्रत्यारोप आनी राजकारण जातना दिश्टी पडटा. ब्युरो रिपोर्ट गोमंतक टीव्ही.